नमस्कार, आजच्या राऊंड टेबलात तुमकां सगळ्यांक येवकार. आमचे बरोबर आमचे तिनूय एडिटर आसात आनी दोन विशय घेता आमी. आज पयलो विशय आसा विधानसभा अधिवेशन, कितें अपेक्षा दवरपाची, नवीन आमदार आसात तांचे पयलें हें दीर्घ काय ल्हान तें कळटलें कांय दोन तीन दिसांनी. बट पयलें अधिवेशन कोणा कडच्यान अपेक्षा दवरपाच्यो, कोणा कडच्यान अपेक्षा दवरपाच्यो ना, ह्यो गजाली आमी उलयतले. आनी दुसरो म्हळ्यार पंचायत इलेक्शनाचो जो बोवाळ चल्ला तो नक्की वा बोवाळ कितें, कित्या खातीर आनी हातूंतल्यान मुखार कितें जातलें. म्हजो आवाज आज मातसो तुगेलो थंडे लागून मातसो तुमकां फाटी फुडें जाल्लो दिसपाक शकता, पूण कांयच टेन्शन घेनाकात. बाकीचे तीग जाण जे आसात आमच्या टेबलाचेर तांचो आवाज सारको बुलंद आसा सदां भशेनच. सो तांगे आवाज जो आसा तो सदां भशेनच आसतलो. सो किशोर नायक गांवकर गोवन वार्ता लायव्ह, जॉयल अफांचो द गोवन एवरीडे आनी पांडुरंग गांवकर गोवन वार्ता, वेलकम. किशोर, सुरवात तुजे कडच्यान करता. हे 25 दिसांचे जातले काय 7 दिसांचे आमकां खबर ना. नवीन विधानसभा कितें अपेक्षा बी दवरपाची काय येरे म्हज्या मागल्या. आयज दोतोर प्रमोद सावंत सरकारचे 100 डेज जातात. आतां ह्या 100 डेजान सरकारान भरपूर कामां केल्या असो सरकारान दावो केला आनी त्या संदर्भातलो तेंच्यांनी एक बुकलेटूय काडला कशा पद्दतीन 100 डेजान सरकारान काम केलां म्हणून. 100 डेज ऑफ एक्शन अशें ताका नांव दिलां. आतां हें काम 100 डेजान कितें तरी वेगळें जालां अशें आमकां दिसना कदाचीत, कारण आमी त्या फूल प्रोसेसान आसल्या कारणान कितें नवीन घडटा तें आमकां कदाचीत दिसनासतलें की नवीन कितें तरी सरकार करता म्हूण. पूण जर आयज परिस्थिती जर पळयत, एके वटेन सरकारची परिस्थिती, दुसरे वटेन ऑपोजिशनाची परिस्थिती, जाल्यार हें लाँग मनसून सेशन जें आसा तें फक्त तें सेशन चालू आसतना न्हिसपाचें सेशन थारतलें अशें म्हाका दिसता. ऑफकोर्स आयज सुप्रीम कोर्टान सांगलां की पंचायत इलेक्शन हॅज टू बी हेल्ड एज पर शेड्यूल. सो ह्या कारणाक लागून कदाचीत तें कर्टेल जावं शकता. सो कर्टेल जावपाची शक्यता चड आसा. पयर CLPची मिटींग जाली टू प्लॅन स्ट्रेटर्जी हाव टू गो इन द असेंब्ली, कितें करपाचें. ते CLPच्या मिटींगेन नवीन आमदारांक ट्रेनिंगे खातीर ॲडवोकेट रमाकांत खलपाक तेंच्यांनी आफयल्लो. पूण रमाकांत खलप पावलो जाल्यार एकूय आमदार थंय ट्रेनिंगेक रेडी ना. सगळे आपआपल्या पद्दतीन थंय आसले आनी मागीर ती मिटींग सोडून म्हाका दिसता ऑपोजिशन लिडराकूय खंय तरी वचचो पडलो. अशा पद्दतीची जर स्ट्रेटर्जी ऑपोजिशन पार्टीची जाली जाल्यार ह्या लाँग टर्म सेशनान आमकां कितें तरी वेगळें मेळटलें अशी म्हाका अपेक्षा दिसना. जॉय, टू थिंग्स. ही नायसली मेन्शन 100 डेज ऑफ द गव्हर्नमेंट. सो हाव डू यू लुक एट दीज 100 डेज अँड आफ्टर दीज 100 डेज वी आर सीईंग एट अ सेशन. सो हाव डू यू लुक एट द सेशन 100 डेज एज किशोर हॅज पॉइंटेड आउट, वी हॅव नॉट सीन एनी थिंग फ्रॉम एज जर्नलिस्ट. वी हॅव नॉट सीन मच. गव्हर्नमेंट मस्ट बी नोईंग वॉट दे हॅव डन इंटरनली द स्मॉल स्मॉल थिंग्स. बट टू थिंग्स आर व्हेरी क्लिअर. वॉट वी हॅव सीन इन दीस 100 डेज इज बोथ प्रमोद सावंत अँड विश्वजीत हॅज द एन्टायर फोकस हॅज बीन ऑन लँड इश्यूज. सो बेसिकली नाव वेन वी मूव टू द असेंब्ली सेशन वील हॅव टू सी वॉट how it you know turns into the assembly session on the floor of the house. Now Vishwajit has said that he is going to table the report. Everybody is waiting for that report. Now let us see what really turns out into that report. Also land grab cases, now that has been the hot topic. We will have to wait and watch how CM you know addresses that issue on the floor of the house. So these are the two issues which entire Goa is waiting for. Apart from that, I don't think there is any kind of a big this thing which they are making, hype which they are making. Opposition is saying that we are going to floor the government. I don't see any opposition unity as of now. I think Lobo is under tremendous pressure. I don't think if he is getting that kind of a support from his other this thing. First of all, we don't even know that whether AAP and RG is united with the Congress as a united opposition. So everything is very hazy now. We'll move on the assembly session and then we'll see जाता त्यांना खरे म्हणू पाहिजे सामके पांडुरंग. हे जर परिस्थिती पहिली, दोन मुद्दे, 100 दिस सरकारचे आणि सेशन. विरोधक असतात एकवटेच्यान, जॉयल म्हणतात ते खंय असतात, कसे असतात, एक असतात नात काय कळना. सत्तात आणि सध्या आपलीच फाटल्या टर्मातली स्कॅम उस्तुपा लागल्यात आणि त्यांचाच रिपोर्ट तुगेलो प्रेझेंट करतात. परत परत ऐकता आम्ही की आम्ही या सेशना भितर हो रिपोर्ट टेबल करतले, त्या सेशना भितर तो रिपोर्ट टेबल करतले. लेटेस्ट तर तुगेली विजिलन्स इन्क्वायरी रस्त्यांचेरही स्टार्ट झाल्या.
सो हे 100 दीस आणि ह्या फाटभुयेर जावपी सेशन या दोन्ही गजाली कडेन तुका पळयता. खरें म्हळ्यार जे ऑपोजिशनान आसपाक जाय आशिल्ले आमदार ते सध्या तातूंत ना. म्हणजे कांय लोक जे आसात, उदाहरणांत आमी आलेक्स रेजिनाल्ड जर घेतलो, त्याचो परफॉर्मन्स हो सगळ्यांत बरो आसता सगळ्या असेंब्ली मदीं, तो हे फावटी सत्ताधारी गटा सायडीन बसतलो, ताजो आवाज काय चड जातलो अशें म्हाका दिसना. पूण तरी सुद्दां विजय सरदेसाय, दिगंबर कामत, विरेश बोरकर, वेंजी वेग असे काय जे लोक आसात, संकल्प आमोणकर आसात, असे काय लोक आसात जे अभ्यासू आसात आणि ते ऑपोजिशनाच्या बाकांचेर आसतले. म्हाका दिसता जे तरेन ते प्रश्नाचे हे सध्या चललेले आसा, हांवें एकेडीची इन्क्वायरी केली जाल्यार विधानसभेचे तरेन प्रश्न येत आसात, तो फ्लो जर पळयलो जाल्यार कांय विशया वयल्यान सरकाराकूय ते विरोधक कात्रीत धरू शकतात. जसे की उदाहरणांत पोगो बील आसतले जे विरेश बोरकरान सादर केला, जे बील येवचें ना पूण ताच्या वयल्यानय बोवाळ जावं शकता. विजय सरदेसायान 80% जॉबान रिजर्वेशन दिवचें म्हटलां, त्या विशया वयल्यानय जावं शकता बोवाळ. पूण म्हाका दिसता की हे बोवाळ जातलो. आनी विधानसभे पंचायत इलेक्शन आसल्या कारणान जर पंचायत इलेक्शन जाताचे ठरलेलेच आसा घेवपाचें म्हणून, सो म्हाका दिसता की तांकां 20 तारखे मेरेन 20-22 तारखेक जर नोटिफिकेशन आयली, फायनल नोटिफिकेशन फॉर्म भरपाची, जाल्यार तेन्नाच्यान कोड लागतलो, तितका तितको काळ असेंब्लीतलो कामकाज वेवस्थीत चलोवं शकता म्हाका म्हाज्या हेच्या प्रमाण म्हाका दिसता. आनी ताच्या उपरांत चलोवपाक काय हरकत आसतली अशें म्हाका दिसना सेशन चलोवपा खातीर, कारण पंचायत इलेक्शन काय पार्टी लायन्साचें जायना जायना बरोबर. हय, दुसरो विशय उरलो 100 दीस. म्हाका दिसता की फाटले आमी 1-2-3 आमीच हांगा जे उलयताना म्हणटाले की सरकाराचे मागीर कितें चल्लां, एका मात्शे आरोप करपाचे चल्ला आनी कितें चल्लां 2-3 महिने जाल्या म्हणून, सो सरकारान ह्या दिसान दाखोवन दिल्या की आपणाक 100 दीस पूर्ण जाल्या. त्याचो एक सुवाळो त्यांनी घडोवन हाडला, मागीर लोकांक आनी कन्फ्युजन नाका खंय कितें चल्लां काय म्हणून सरकारान. बरं, आमकां 100 दीस आमी यशस्वी पूर्ण केल्ले आसा. हय, हो एक संकेत, हो एक ह्या जो आसा तो संदेश तो लोकांक तुमी दिला हे गजालींतल्यान अशें अशें म्हाका दिसता. किशोर, जनरली हांवें कित्याक विचारता, कारण आमी पळयतात की असेंब्ली भितर हे कित तरी प्रश्न काडटात, सरकाराक घेरतात, धारेर धरतात आणि मागीर सरकारा कडच्यान एश्युरन्स घेतात की आम्ही ह्या गजालीची चौकशी करतले म्हणून. सध्या सरकार सगळ्याच गजालींची चौकशी आपणूच करपाक लागला. सो तुका कितें दिसता की विरोधक नवीन स्कॅम भायर काडटले काय, तांकां चौकशी मागपा खातीर सरकारान काय दवरलेच ना? सरकारान परिस्थितीच अशी तयार केल्या की विरोधक आणि नवीन स्कॅमची चौकशीच मागू शकणार, कारण सरकारान पहिलीच चौकशी सुरू केलेली आहात, आणि खंयची चौकशी मागतले ना. इंटरेस्टिंग विषय किती जाणार प्रमोद, की आता फॉर एक्झाम्पल जे 100 डेजाचे रिपोर्ट जो गव्हर्नमेंटान दिला, चल्ला कशें की जे लोकांक जाय पळय ते सरकार देना, आपूण दिता ते लोकांनी एक्सेप्ट करचें अशें सरकारची अपेक्षा. आता फॉर एक्झाम्पल 2012 सावन BJP गव्हर्नमेंट आसा गोंयांत, बरोबर. टेनन्सी विशय तशेंच आसात, मुणकार विशय तशे जातात, लँड रिफॉर्म्स कांयच ना, लोकांची घरां नांवार करून दिवपाचें कांयच ना, लोकांचे जमनी नांवार करून दिवपाचें कांयच ना. अनएम्प्लॉयमेंटाचेर अनएम्प्लॉयमेंटाचेर आतां तूं 2012 पासून जर तूं रेकॉर्ड काडशीत, 25,000 जॉब्स खंयची IPBसून 25,000 जॉब आमी दितले, मागीर ती तुवें इलेक्ट्रॉनीक सिटी 5,000 जॉब आनी खंयचे 10,000 खंय ते जॉब तुजे मोपा मोपा. ते काल उदक जें साठवलें ते आयज आमचो पेडण्याचो आमदार सांगता की ते जाणीवपूर्वक साठयल्लें म्हणून उदक, कित्याक जाणा म्हूण कितें तरी म्हाका दिसता कितें सायंटिफीक कितें तरी अभ्यास बीन करता आसतले. सांगू येना, सरकार कितें करता ते लोकांकूच कळना, पूण सरकार म्हणटा आमी कितें तरी करतात, लोकांक ते कळना कितें करतात ते. आतां लोकांच्या बऱ्या खातीर करतात अशें ते सांगतात, पूण ते दिसना न्हू लोकांच्या बऱ्या खातीर म्हणून. हो जो मुद्दो आहा की सरकारान सगळ्या स्कॅमाची चौकशी सुरू केल्या, विरोधकांक नवी स्कॅम मेळटली काय तांचे कडेन विशयच आसतलो. ऑपोजिशन वील हॅव टू रियली थिंक हार्ड. आतां मातशें तांकां टफ पडटलें, कित्याक फर्स्ट ऑफ ऑल ऑपोजिशन सारकें इज रिड्यूस टू मायनॉरिटी, लायक आतां मेजर वॉयसीस आशिल्ले ते गेले. आतां मच वील डिपेंड ऑन विजय सरदेसाय, दिगंबर कामत, कालूस फेरेरा, न्यू फेस कालूस फेरेरा, बट ओके लेट वील हॅव टू स्टील सी हाव द न्यू कामर्स RG विरेश बोरकर एन्ड आमचे वेन्झी आनी हो आमचो क्रूज हाव दे स्टँड अप एन्ड रेज इशूज. बट बाय एन लार्ज इट वील बी डिपेंडंट ऑन विजय सदेसाय, दिगंबर कामत एन्ड मायकल लोबो लिडर ऑफ द ऑपोजिशन. सो आतां मायकल लोबो इज अंडर सो मच ऑफ प्रेशर वेदर ही इज इन अ पोजिशन टू रियली स्टँड अप एन्ड बुलडोज थ्रू, डेट वील बी क्वेश्चन नंबर 1, बिकॉज तेजेरूच इतलो प्रेशर आसा. अगेन्स्ट दॅट नाव दिगंबर कामत आनी होच उरलो, विजय उरलो. सो
I don't see that kind of a ferocity on in the opposition, like, you know, that fierceness or that kind of a pressure piling on the government. You know, I think it they are going to take it very easy, the government, because this is manageable situation with just a minority kind of a opposition. So काय जाणून लेता ती परिस्थिती पहिल्यार सरकार तुगे ओपोजिशन असे स्कॅम बाहेर काढत म्हणून बघिस्ता ना ना तसे झाले परिस्थिती तशी झाले. आता पळ एसआयटी एसआयटी किने चौकशी करता जे लँड्स फॉर्ज डॉक्युमेंट तयार करून विकले त्याची एसआयटी चौकशी करता. विश्वजित राणे कसली चौकशी करतात, ज्यांच्यानी ओडीपीचे व्हायोलेशन केला, लँड कन्वर्जन इलिगली केलं, त्याची चौकशी करतात. तू आता ऑपोजिशनचे जर तू पळशील, आता फॉर एक्झाम्पल म्हणता आम्ही विजय सरदेसाय, विजय सरदेसाय हो सदांच अभ्यास करूनच असेंब्लीन उलयता, पूण तो उलयतलो काय किदें, उलोव शकतलो काय किदें? कारण एकीकडे एसआयटी, दुसरीकडे ओडीपी, बी पीसीपी मिनिस्टर तो पहिलीचो. सो त्याच्याय काळात खूपशे निर्णय झाले, ते आता निर्णय विश्वजित राणे बदलपाक सोदता. सो हे सगळे जे म्हणजे एकीकडे एसआयटीचा राक्षस आणि दुसरीकडे ओडीपीचा राक्षस, दोन्ही राक्षस सरकारने उभे केलेले आहेत. आता उलया कोण ते, उलव शकतात काय हे उलव शकतात, ज्यांचे काय लागेबंदे जर ना हे किती हे झाल्यावर ते उलवचे ना, झाल्या जर उलव शकतात. असे काय मंत्री हुशार असा जे ऑपोजिशनाक पहिलीच तू आपले काय काढू नका, हा तुझे किती हा ते करता, हे चलत येईल हा परंपरा. ही परंपरा आम्ही पर्रीकडे त्यापासून फाटली 20 वर्षात पळतात, अशी परंपरा चलत असा. आणि असे काय मंत्री, असे काय लोक सत्ताधारी घटना असतात जे ऑपोजिशनाक मॅनेज करू शकतात. तरी सुद्धा म्हाका एक अपेक्षा असा की बरे लोक असा ऑपोजिशनात आणि त्यांच्या कडल्यान लोकांचे सामाजिक जे प्रश्न असतात ते मांडले वयतले. मायकल लोबो खातीर एक वेगळी सेशन. एक तर पर्सनल अटॅक्स तर डेफिनेटली इज द मॅटर, बट दिस इज काइंड ऑफ हिज फर्स्ट ओपोजिशन स्टिंट ॲट द फोरफ्रंट. इतली जबाबदारी ताजेर केन्नाच येऊन पडली नाशिल्ली. हाऊ डू यू सी मायकल लोबोस प्रोस्पेक्टिव परफॉर्मन्स? ना ना, मायकल लोबो मुखार खरेंच व्हडली चॅलेंज आसा, बिकॉज ही इज अ ऑपोजिशन लिडर. एज अ ऑपोजिशन लिडर विधानसभेन जे ऑपोजिशन आवाजाचे जे नेतृत्व करतलो तो मायकल लोबो करतलो. आणि ज्या पद्धतीन टीसीपी मिनिस्टर विश्वजित राणे हांणी मायकल लोबोचे इल्लिगॅलिटीसाचेर जे एक चित्र तयार केला ते जर आम्ही पळयत जाल्यार ह्या सिच्युएशनान मायकल लोबो कसो स्टँड करतलो, कशा पद्धतीन तो बॅटल ह्या ऑपोजिशन ग्रुपाचे मॅटल लढतलो हे पळोवप खूप चॅलेंजींग आहे. आणि हातून मायकल लोबोचे लिडरशीप क्वॉलिटीसूय आमकां पळोवपाक मेळटले. आता गजाल कशी आहा की सिच्युएशन जर तू पळयशीत, इलिगॅलिटी झाला आणि जर विश्वजित राणे सांगता त्या पद्धतीन जर अशा पद्धतीन मॅसिव इलिगॅलिटी झाला जाल्यार दॅट हॅज टू बी पूट इन ऑर्डर. पूण ह्या सगळ्या गजालीन जर तू पळयशीत जाल्यार मायकल लोबोचे एकट्याचेच नाव येता. हॅज ओनली ही हॅज डन दॅट इलिगॅलिटी, वॉज ही सो पॉवरफुल. हा किती म्हणता की मायकलचे एकट्याचे नाव येता, ही मुद्दा इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण फाटल्या म्हाका दिसता 5 वर्सांकच जर आम्ही धरले, 2 TCP मिनिस्टर झाले, ज्या पीडीएनची आता चौकशी करता ताचे सगळ्यांचो चेअरमॅन काय मायकल नाशिल्लो, वेगवेगळे चेअरमॅन आशिल्ले. अशी आसतना तू म्हाका किदें दिसता जाणा प्रमोद, की मायकलाचेर फोकस करून इनडायरेक्टली बाकीचे जे लोक असतात पळय त्यांना एक इनडायरेक्ट मेसेज गेला, सी आता मायकलकूच आम्ही धरला, तुम्ही उलयशात जाल्यार हे तुमच्यारूय पावतले, अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी आहा. बट तू म्हणटा तशें फर्स्ट टायम, म्हणजे हांवें तरी माझ्या तरी पूर्ण पत्रकारितेच्या कारकिर्दीन असेंब्ली सेशन अँड दॅट टू अ लाँग असेंब्ली सेशनाचो तोंडार ऑपोजिशन लिडरूच अशा हेतून आसा की तो उलोव शकता काय कितें, हे सिच्युएशन आमकां फर्स्ट टायम पळोवपाक मेळटलें. आणि ह्या सिच्युएशनाक मायकल लोबो कसो फेस करता आणि टीसीपी मिनिस्टर विश्वजित राणेन ज्या पद्धतीन हे सगळें हे केला की आय वील ब्रिंग ऑल हीज इलिगॅलिटीज टू द फ्लोर ऑफ द हाऊस, ते पळोवपाचे लोकांक ते पळोवपाक जाय की बाबा हे इलिगॅलिटी सगळे मायकलानूच केल्या गेल्या. मायकलान जर त्यो केल्या सांगचे पडटले आणि कोणे कोणे केल्या त्यो. हय, ऑफकोर्स. हाऊ डू यू सी मायकल्स परफॉर्मन्स? सी, मायकल हॅज बीन व्हेरी कन्व्हिन्सिंग वेन ही वॉज in a government. Yeah. Whenever he, you know, he is very outspoken, very fearless actually. He was the opposition leader in the government. Yeah, he is the opposition leader in the government, yeah. And having said that, you know, he
व्हेरी ऑफन ही टू स्पीक आउट ऑफ टर्न. ओके, सीएमआयच्या वर तो अजून आलेला खूप पडे. नाव द रोल्स हॅव चेंज, नाव ही इज लीडर ऑफ द ओपोजिशन. नंबर वन, प्रेशर इज देअर ऑन दॅट इलिगलिटी ऑफ लँड, लँड कन्व्हर्शन, ऑल ऑफ दॅट. बट दॅट डझन, दॅट इज नॉट द एन्टायर असेंब्ली सेशन इज ऑल अबाउट दॅट. मे बी वन डे, टू डेज, वॉट एव्हर. Now, all depends on Lobo to bring out the sins of this government, because he was working in the government. He should know each and everything where the government is failing, and that is his biggest test now. This is very interesting. Michael knows the sins of the government. Yeah. So, Michael should be the best position to bring out the sins of the government. Now, we'll have to see what Michael does. Two doubt. आता जे तरी मायकल बोलता, मायकला म्हणजे माका दिसना की मायकल सरकारचे किती कट्टलो म्हणून. तो जे तरेन बॅकफुटार गेल्लो आसा सध्या, ते पळयल्यार दिसता की त्याच्या ताकाय काय खबर ना. म्हणजे फाटल्या सरकारान किती जर रॉंग झाला असत जाल्यार म्हाका दिसना त्याच्या कडेन किती आसा म्हणून. ताका खंय दिसता की आपणच किती केला रॉंग केला काय म्हणून. तुवें आता वदळ अशें म्हटलें, बाकीचे ओडीपी कॅन्सल केल्ले आसात, थंय कोण काय बोवाळ जाले ना, फक्त मायकलाच्या फाटल्यान कोण लागलेले आसा. हाचो अर्थ मायकला तांच्यांनी बरंच भिवन दवरलेले आसा. एकूच करेक्शन अशें की दिगंबर कामताचेर सुद्दां तेन्ना एक हे जाल्ली केसी घातलेल्यो, तेन्ना तो ऑपोजिशनार आसलो, पूण तो स्थिर रावलो, खंबीर रावलो आपल्या भुमिके कडेन, आनी ताणें सरकाराक वेळोवेळी जाप विचारलेले. तीच भुमिका आतां मायकल लोबाक घेवची पडटली. आपल्याचेर जरी हेंच्यांनी इतले फाटल्यान लागलेले आसा, तरी ऑपोजिशन लिडर म्हणून ताका प्रूव करपाचें हे पयलें सेशन आसा, आनी ताणें तें करचें पडटलें. कॅबिनेट, दीस इज अ व्हेरी इंट्रस्टींग कॅबिनेट, आनी हातूंत भितर खुबशे यंग मिनिस्टर आसात, एक्सपिरियन्स मिनिस्टर आसात. आज मोविनानी ते उलोवन दाखयलें की दीस इज अ व्हेरी परफेक्ट ब्लँड कॅबिनेट म्हणून. यंग, एक्सपिरियन्स, पफॉमन्स अशे मंत्री ह्या कॅबिनेटा भितर आसात. ह्या कॅबिनेटाच्या पफॉमन्सा कडेन तूं कसो पळयता? सद्याचें कॅबिनेट हें जशें सेंट्रलाचें कॅबिनेट आसा पळय, तशीच परिस्थिती ह्या कॅबिनेटाची जाल्या. सेंट्रलाक कोणायकूच तूं आतां विचार, आय चॅलेंज की बाबा सेंट्रल कॅबिनेटांतले पांच मंत्र्यांची नांवां सांग. प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन, ह्याच्या भायर नांवां वचपाक सामकी तुका कठीण. आयज 100 डेज, आयज कळ्ळें आमकां ते बसलेले पळय सगळे मंत्री. हां, इतके मंत्री आहात मरे आमच्या कॅबिनेटांत. मंत्री कोण? मुख्यमंत्री विश्वजीत राणे, मदीं मदीं मातसो आमचो निलेश काब्राल, कारण फोणकुरां पडल्या म्हणून रस्त्यार, नाजाल्यार तोय दिसचो नासलो. बाकीचे मंत्री गेले खंय? आमचो सुदीन ढवळीकर येयलो, मातशे थोडे दीस एक्टीव कसो दिसलो, नाच. रवी नायक आनी सुभाष शिरोडकर ते बाबडे अज्ञातवासांत गेला काय कितें, अशी परिस्थिती निर्माण जाल्या. बाबूश मोन्सेरात फक्त ते वणके दाखोवन दिव वणके पडल्या म्हणून सांगलो पळय, तेन्नाच कळ्ळो बाबूश मोन्सेरात सरकारान आहा म्हणून. बाकीचे मंत्री खंय? सुभाष फळदेसाय आमचो ते आर्कायलॉजीचो प्रकरण येयलो म्हणून सुभाष फळदेसाय चित्रान येयलो. बाकीचे मंत्री खंय आसात? खंय गेल्या? रवी आणि सुभाष तर फोण्यात सगळ्यात चढ. आमचं एक गोविंद गावडे एक ॲक्टिव असा, म्हणजे तो काम करता खं खं ग्राउंडचे बीन भोवता, पण भोवलो बाबडो. पण ते आमचे हे नॅशनल गेम्स आता कॅन्सल झाले. हाऊ डू यू लुक ॲट दिस कॅबिनेट? दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. आय लुक ॲट दिस कॅबिनेट एज अ परफेक्ट ब्लँड. तातूंत भितर पफॉर्मिंग मिनिस्टर असतात, जातूंत भितर नॉन पफॉर्मिंग म्हणणं, पण काय जण घडये आपल्याक दिले त्या खात्यांचे नाराज असतले, हे आणि म्हाका कित्याक दिले का म्हणून. सो रादर दॅन नॉन पफॉर्मन्स ते बेजारल्यात, हे आणि कित्याक दिलं आपल्या हक्का म्हणून. असे असतात, बट एक्सपिरियन्स्ड असतात, यंग असतात, अशा तऱ्हेचे बरो ब्लेंड या कॅबिनेटा भितर असा. व्हेरी नायस मिक्सचर ऑफ यु नो मिक्स ऑफ यंग ओल्ड एक्सपिरियन्स नॉन एक्सपिरियन्स, अँड इट इज आय थिंक वेल थॉट आउट, वेल थॉट आउट. ओनली थिंग वॉट हॅपन्स, 100 डेज इज नॉट गुड इनफ टू डू एन असेसमेंट यु नो, अँड गिवन द सिच्युएशन विच यू आर इन, वेर यु नो फायनान्शियल क्रंच आणि त्या खूप गजाली असा. सो वील हॅव टू वेट फॉर मे बी अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम, मे बी ॲटलिस्ट 1 year टू डू एन असेसमेंट वेदर दीस पीपल आर डुईंग जस्टीस टू देअर पोर्टफोलिओज. नाव नॅशनल गेम्स पण आता गेली एक, पण वी कांट ब्लेम गोविंद गावडे बिकॉज ठीक गेली म्हणून. ऑर यु नो देर आर पॉट होल्स नाव, वी कांट ब्लेम निलेश काब्राल बिकॉज यु नो वी नीड टू गिव देम सम टाईम. बेस्ट पार्ट अबाउट पॉट होल्स हेर की बाबूश मोन्सेरात इन्क्वायरी मागता, हू इज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट, हू इज अ कॅबिनेट मिनिस्टर. निलेश सांगता की आपली तुम्ही मागची पहिली स्टार्ट केलं म्हणून,
ओपोजिशन किती मागता मग तेच कळणार काहीच मागेना नोबडी एसआयटी जर एस्टॅब्लिश केली ओपोजिशनान 50 प्रकरण हाडून घातली एसआयटी कडे याची चौकशी कर म्हणून ओडीपी जर व्हायोलेशन झालं गेल्या ओपोजिशनान ओडीपी विश्वजीत राणेकडे देऊन झाले ते मायकला बरोबर हे व्हायोलेशनचे तू इन्व्हेस्टिगेट देअर आर इश्यूज फॉर द आस्किंग just out in the open you can just pick those issues yes. but there is no opposition to actually take up these issues ya mantri mandalakade kas payda bare hai asa pun kai log je mantri ajane naav etle 3-4 log ase asat bitar jancho performance nas pun tanka bestch mantri pada gevpachi umed si tyane gyon davalya tyane gyon davalya asa te mantri mhanun pun tancho performance na he ya matache rav asa sarukh pramay kishoran je mhatle asa ki 3-4 log ase aaj very senior asat te त्याचा परफॉर्मन्स काय असा मग कसं असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना फ्री हँड देऊचं पडतलं काम करा म्हणून आणि त्यांचे रिपोर्ट काढले हात धरचे पडतले काम करा म्हणून सध्या फ्री हँड त्यांचे हात धरून त्यांना वरचे पडतले थोड्या जणांना फ्री हँड ते पोच पडले म्हणून त्यांचं रिपोर्ट कार्ड त्यांचे करचे पडले सरकारचे रिपोर्ट कार्ड नका हे प्रत्येक मंत्र्याच्या स्वतंत्रपणान रिपोर्ट कार्ड जाय पडले 3-4 मंत्री जर सोडले रोहन किंवा विश्वजीत असे कळटा मुद्दा त्यांना पर्फॉर्मन्स करपाक कळना काय ती खाती दिल्या त्या खात्यांचेर ते बेजारात तांकां उमेद येना काम करपाचे काय लोकांक तू कसलीही खाती दी ते तातूंत काम करतात काय लोकांचे तसे हे आसा म्हणजे फाटले फावटी जेन्ना पर्यावरण मिनिस्टर आशिल्ली निलेश काब्रालाकडे म्हाका जसा तेतून ते काम करून दाखयतात म्हाका याद आहा ते हेचो जो कोस्टल मॅनेजमेंट प्लॅन जो आशिल्लो ताचेर तेणे लोकांक फेस केला काय लोक कसल्याय खात्यान काम करून दाखयतात काय लोकांक दिसता की त्या खात्यान कांयच ना म्हणून बजेटच दोन कोटीचं म्हणतात काय जाण ते तो बजेट 2 कोटीचं तुका खर्च करपण असं ते काम करपाचे खूप असतात त्या डिपार्टमेंटान सो म्हाका दिसता की मंत्र्याने समजून घेऊपाचे पडटली आपली खाती आणि त्यानुसार काम करचे पडटले एका बेस्ट ऑप्शन जसं हांव म्हणटा की सरकारचे रिपोर्ट कार्डाची आमकां गरज ना प्रत्येक मंत्र्यांचे वैयक्तिक रिपोर्ट कार्ड यांच्यानी 5-6 महिन्यांनी किंवा 1 वर्षात दिवचे पडटले आणि तसे सरकारने हांगा सांगचे पडटले मुख्यमंत्र्यांनी की तुमचे रिपोर्ट कार्ड द्या म्हणून दुसरो प्रश्न पंचायत इलेक्शन असं घोळ किती आता पण सरकार म्हाका एक या सरकारची कळना प्रत्येक इलेक्शन पिटिशनाक सरकार ना कापटिता ZP कापटिले मागीर म्युन्सिपाल्टीक तर देशभर आपटिले आजही म्हाका दिसता देशभर आपटिले किती जाणा इलेक्शन आणि या सरकारचे किती गणित हे या सरकारान कोण तरी इतले अतिशाणे असतात की ते आपल्या स्टायलीन ह्या सरकारान चलचे असे त्यांना दिसतं असे म्हाका तरी आता एकंदरीत या प्रकारावेल्यान दिसतात म्हणजे 5 वर्षात पंचायत इलेक्शन येतं हे जग जाहीर असा पंचायत इलेक्शन येऊच्या पहिली डिलिमिटेशन जाऊक जाय रिझर्वेशन जाऊक जाय हे सरकारा खबर असा हे कायच करिना सरकार आणि ते महाराष्ट्रातल्या त्या खंयच्या पिटिशनाचा आधार घेऊन ट्रिपल टेस्ट हांव तुका सांगता ट्रिपल टेस्ट म्हणजे कितें हे जर मंत्र्यांक सुद्धा तू विचारशील त्यांनाही खबर नसतले हे ट्रिपल टेस्ट म्हणजे कितें ते म्हणजे इतकी लज 2 फावटी तुम्ही नाक आपटल्यात हायकोर्टान आणि नाग वयर करून तुम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यात आयज एकीकडे 100 डेज तुम्ही सेलिब्रेट करता आणि सुप्रीम कोर्ट म्हणता काय ना 10 तारखेक इलेक्शन घेऊक जाय मन्सूनचे रिझन तुम्ही आमकां किती सांगले की आमकां ट्रिपल टेस्टचा फायदो ओबीसीक देऊक जाय ओबीसीचा अन्याय आम्ही कसं सहन करचो ना आणि थंय कोर्टान सांगता ना पाऊस पडतलो थेंब पडले जाल्यार शाही व्हावून वयतली अरे ही किती चल्ला किरे आयज त्यांना सुप्रीम कोर्टान विचारले मन्सून हे रिझन जाऊ शकता तुम्ही इलेक्शन फुडे धुकलपाक 5 वर्सांनी इलेक्शन येतात आणि आमकां सगळ्यांक खबर असतं म्हणून हांव हे दर वर्सा म्हणटा स्कूल केन्ना स्टार्ट जातले हे आमकां खबर आसता पण आमकां टेक्स्टबूक लेट येता ना तेच तुका सांगता दीस इज एक्झॅक्टली लायक दॅट इट इज टोटल फेल्युअर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन दर वर्सा बातमी करतात वह्या पोचल्या नाही पाठ्यपुस्तके एज इफ आमकां शॉक बसलो अरे स्कूल स्टार्ट झाली खबरूच नाशिल्ली म्हणून आमकां अशे तरेन हे हेतून राज्य निवडणूक आयोगान स्टेट इलेक्शन कमिशनान जानेवारीन डिलिमिटेशन प्रोसेस सुरू केल्लो जानेवारीन त्यांनी असिस्टंट आरओ जे असतात ते अपॉइंट केले सगळ्या कामाक लागलेलो तो त्याने डिलिमिटेशन कंप्लीट केलं त्यांनी मार्च एप्रिल महिन्यात त्यांनी मागीर त्यांनी आरक्षणाची हे मागली आरक्षण त्याच्याकडे आशिल्ले सगळ्यो गजाली जाग्यार आशिल्ल्यो ताणें तारीख सजेस्ट केली की आपण आमच्या तरचे इलेक्शन घेऊया म्हणून पण म्हाका कळना जसं किशोर म्हणटा कोण गायड करता सरकाराक काय म्हणून चुकीचे सल्ले कित्याक कोण दिता गायड कोण करता 2017 11 जुनाक इलेक्शन झाले पावसान झाले ते म्हणजे पाऊस पडलो कारण तो नका पण पावसान झाले 11 जुनाक झाले इलेक्शन तेवणूय घेऊ येता आशिल्ले हे इलेक्शन फुडें ढकलपाची गरजच ना बरं ते पार्टी लायनीन आशिल्ले इलेक्शन की बाबा काँग्रेस जिकतले आणि आमकां लज जातली अशें कितें आसा तशें ना पार्टी लायन ना तें
जे जिंकता ते आमदाराचे तसे असल्यार इलेक्शन मुखार हरप न्ही रे गरज ना इलेक्शन फुडें करता म्हाका चुकीचे सल्लो कोण तरी दिता सरकाराक वारंवार आणि एकदा चूक केल्या उपरांत ती परत चूक करपा खातीर सरकार परत परत कोर्टांत वयता परत परत कोर्टा कडल्यान ताशेरे पडटा आउट ऑफ टायम बट फायनल वर्ड्स ऑन दीस इलेक्शन फियास्को that monsoon reasoning is complete bizarre you know and maybe I even government will be convinced that we are making a very bizarre argument in court by saying that because of monsoon we are asking the court to hold back postpone the elections but all in all I think this has been a trend now as you said rightly said you know our hat-trick this is the third time we are going court is intervening and telling us hold election व्हेरी शेमफुल हांव इतल्याचेर थांबता असेंब्ली वेल्यान आमी सुरवात केल्ली इलेक्शनाचे येवन थांबल्यात एकाच कारणा खातीर कारण ह्या लोकशाय आमची ह्या दोनी गजालींचेर सारकी चलता इलेक्शन वेळेर जावपाक जाय आनी विधानसभा सारकी चलपाक जाय जाल्यारच कायदे जावं किंवा धोरणां जावं ही जाग्यार पडटली वेळ सारको सोंपला इतल्याचेर थांबता पांडुरंग जॉयल किशोर थँक्स अ लॉट फॉर जॉयनिंग मी ऑन दीस राऊंड टेबल पयत रावात प्रुडंट नमस्कार